एक सूचना आपल्या देशातील महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील आणि आपल्या घरातील करोनाचे प्रमाण कमी होण्यासाठी शासनाचे सर्व नियम पाळा नाहीतर भुकबळी दरोडे बेरोजगारीमुळेच अनेक मृत्यू होतील. हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रवीण आणि आपण पाहताय गुरुजी पी के. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमेंट बॉक्स 3. कमेंट बॉक्स 1 आणि कमेंट बॉक्स 2 जर आपण पाहिले नसतील तर वरती आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आजचा व्हिडिओ आहे आपला कमेंट बॉक्स 3. गेल्या आठवड्यामध्ये जे काही आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत त्याबद्दलच आपण यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. भावांनो, करा मराठी माणसाला सबस्क्राईब. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि नवीन व्हिडिओ करायला एक प्रोत्साहन मिळत जातं. सो नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करत चालच तुम्ही. तर चला चालू करूया आजचा हा व्हिडिओ. पहिला प्रश्न विचारलेला आहे भैरव सरांनी, किर्लोर कोठे भेटतात? तर किर्लोर ही आपल्या गावरांमधलीच एक जात आहे. जसं बॉयलर आहेत तशीच किर्लोर एक गावरांमधली जात आहे. ज्यांना जसं आपल्या कावेरी किंवा डीपी क्रॉस जे पक्षी आहेत यांना 1 किलो वेट गेन करायला कमीत कमी 3 महिन्याचा वेळ जातो, बट किर्लोर हे 2 ते 2.5 महिन्यामध्ये 1 किलो वेट गेन करतात. महाराष्ट्रामध्ये अजून एवढं मोठ्या प्रमाणात किर्लोर हे केले जात नाही आहे, काही ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला किर्लोरचा पत्ता पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही ते पाहू शकता किंवा बाजूला स्क्रीनवरती सुद्धा मी दिलेला आहे. सोनावणे. यानंतर दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे तो निलेश देसाई सरांनी विचारलेला आहे, सर तुमचा फॉर्म कुठे आहे? तर आपला फॉर्म आहे श्लोक पोल्ट्री फॉर्म, सातारा जिल्ह्यामध्ये डिस्कमध्ये आपला फॉर्म आहे. टोटल आता 200 पक्ष्यांचा आपला फॉर्म आहे, तो एक्सटेंड आपण या पावसाळ्यानंतर करणार आहोत. 1000 गावरान पक्ष्यांचा आपला पोल्ट्री फॉर्म होतोय. सो सातारा जिल्ह्यामध्ये आपला फॉर्म आहे. तिसरा प्रश्न विचारलेला जो आहे महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रणव पाटील सरांनी विचारलेला आहे, ब्रुडिंगबद्दल माहिती द्या, कसे करायचे आणि किती प्रकारचे असते, असा हा प्रकार आहे, हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, जो ब्रुडिंगबद्दलचा आपला प्रश्न होता, तर ब्रुडिंगबद्दल आपण स्वतः पोल्ट्री फार्मवरती जाऊन प्रॅक्टिकली हा व्हिडिओ बनवणार होतो, परंतु लॉकडाऊनमुळे सध्या पुण्यामधून मला गावी जाता येत नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण ॲक्च्युअलमध्ये किंवा प्रॅक्टिकली हा व्हिडिओ बनवू शकत नाही आहे. मी तुम्हाला यामध्ये 90% सर्व माहिती देतो, फक्त प्रॅक्टिकली आपण जेव्हा आपली नवीन बॅच येईल त्यावेळेसच आपण प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी करून दाखवू शकतो. सो ब्रुडिंग जे आहे ते बरेच प्रकारे केलं जातं, त्यापैकी पहिले प्रकार जो आहे तो आपण रेग्युलर करतो, ज्यामध्ये इलेक्ट्रिक ब्रुडिंग असं म्हटलं जातं, जे आपण पिल्लांच्या वरती 200 वॉटचं किंवा 100 वॉटचे बल्ब सोडून त्यांना हीट दिली जाते किंवा टेम्परेचर मेंटेन केलं जातं. हा पहिला पार्ट आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो बमद्वारे आपण त्यांना ब्रुडिंग दिलं जातं. तुम्ही जर बाजूला पाहत असाल तर अशा प्रकारचे बंब असतात ज्यामध्ये लाकडापासून एक यामध्ये लाकडापासून त्यांना कोळसा आणि कोळशापासून धूप हीट दिली जाते आणि त्याच्यामधून टेम्परेचर मेंटेन केलं जातं. याच्यानंतर मोठे मोठे जे फार्म असतात, पोल्ट्री फार्म असतात, त्याच्यामध्ये गॅसद्वारे गॅस गिझरद्वारे सुद्धा टेम्परेचर मेंटेन केलं जातं. यानंतर बहुत सारे छोटे मोठे प्रकाराद्वारे आपण ब्रुडिंग करू शकतो. ब्रुडिंग याचं तुम्ही हे समजून घ्या अर्थ की ब्रुडिंग म्हणजे आपल्या शेडवरती जे पिल्लं येतात त्या पिल्लांना एक टेम्परेचर मेंटेन केलं जातं. मग थंडीचा कालावधी असेल तर थोडं जास्त प्रमाणात आपल्याला ब्रुडिंग द्यावं लागतं, दिवस रात्र लाईट चालू करावी लागते, उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये फक्त रात्री लाईट द्यावी लागते किंवा हिट्स द्यावी लागते. तर याच्यामध्ये तुमच्याकडे जे छोटे मोठे साधनं असतील त्याच्यामधूनच तुम्ही ब्रुडिंग करू शकता. या ब्रुडिंगबद्दल मी एक छोटीशी स्टोरी माझी सांगतो, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ऐका. तर मी पुण्यामध्ये जॉब करतो, माझं प्रोफेशन रिअल इस्टेटमध्ये मी मार्केटिंग करतो आणि माझे हाऊस किंवा माझा छंद आहे तो पोल्ट्री फार्म आहे किंवा शेती आहे. तर मी पुण्यामधून काही दिवसामध्ये गावे जाऊन हे पोल्ट्री फॉर्म वगैरे करतो, परंतु आता लॉकडाऊनमुळे काही जाता येत नाही. बट गेल्या 2 महिन्यामध्ये जे गोष्ट घडली ती सांगतो ब्रुडिंगबद्दल, की 2 महिन्या मार्चमध्ये लॉकडाऊन झालं पुणे, तर 20 मार्चला मी आणि माझी फॅमिली आम्ही सर्व गावी गेलो. मार्चला आम्ही गेल्यानंतर
एक आठवड्यामध्येच आम्ही नवीन बॅच आणायचं ठरवलं होतं, कारण पहिली बॅच आपली पूर्ण सेल झाली होती आणि दुसरी बॅच भरायची होती, पण लॉकडाऊनमुळे काही जाता येत नव्हतं. तरी सुद्धा आम्ही पासेस वगैरे काढून जाऊन 200 पिल्लांची आपण डीपी क्रॉसची बॅच नवीन आणली होती. 1 दिवसांची पिल्लं आणली आणि आपल्या शेडमध्ये ठेवली होती. त्या शेडमध्ये ठेवल्यानंतर ना हे लक्षात नाही आलं की वरती जो पत्रा आहे तो खराब झाला होता. थोडासा त्याला तांबरल्यामुळे छिद्र पडले होते, होल पडले होते, आणि जर पाऊस आला असता तर बरंच नुकसान झालं असतं. मग 7 ते 8 दिवस आम्ही जाऊन दिलं, पक्षी त्याच्यामध्ये होते, 200 पिल्लं आपली होती, ब्रुडिंग चालू होतं, आणि जी बॅच 1 आपण सेल केली होती त्याच्यामधूनच जे काही प्रॉफिट झालं होतं त्याच्यामधून आपण पत्र चेंज करायचं ठरवलं. सो एक पिल्ले 5 ते 6 दिवसाचे झाल्यानंतर ना आपण पत्रा चेंज करायला घेतला, पत्रा चेंज केला, सेटिंग वगैरे थोडंसं राहिलं होतं ते आपण नेक्स्ट डे करणार होतो. पण ज्या दिवशी पत्रा चेंज केलं त्याच दिवशी रात्री पाऊस आला. पाऊस एवढ्या जोरात आला की पूर्ण पाणी पाणी झालं होतं. आता आपण नवीन पत्रा बसवलं होतं त्यामुळे मी रिलॅक्स होतो की हे बाबा बरं झालं की आपण पत्रा चेंज केला, नाहीतर आता पिल्लं भिजली असती. त्यामुळे मी लगेच शेडवरती गेलो नाही आणि पावसामुळे जाता येत नव्हतं, पण लाईट गेली आणि त्यामुळे मला मग शेडवरती मी गेलो तर पाहिलं की जो पत्रा आहे पत्राच्या बाजूला जी भिंत होती त्या दोन्हीच्या फुटीमधून पाणी वगळून खाली आलं होतं आणि पिल्लं पूर्णपणे भिजली होती. पिल्लांच्या पाठीवरती एकही पंख दिसत नव्हतं, पूर्ण आतमधलं मांस दिसत होतं. असं वाटत होतं की आता एकही पिल्लू चागणार नाही. मग आम्ही की लगेच फॅमिलीमधून सगळ्यांनी सर्व पिल्लं एकदम गोळा केली आणि कॅरेटमध्ये भरून घरामध्ये शिफ्ट केली. घरामध्ये एका कागदावरती पिल्लं ठेवली आणि लगेच ताबडतोब, आता लाईट नसल्यामुळे मला ब्रुडिंग करता येत नव्हतं, तर ताबडतोब आपली एक लाकडाची शेगडी होती तिला आपण चालू केली, त्याच्यामध्ये लाकडं टाकून त्याचा कोळसा तयार करून त्याला ब्रुडिंग दिलं. त्याच्याबरोबर घरामध्ये जे शिल्लक तेल रिकामे झालेले तेलाचे डबे होते त्यांना फोडून त्याच्यामध्ये लाकडे टाकून त्यांना बाजूने छिद्र करून त्याच्याद्वारे आपण ब्रुडिंग केलं. आणि मग 1-2 तासानंतर ना लाईट आल्यानंतर ना आपण लाईटद्वारे त्यांना 200 वॉटचे बल्ब लावून ब्रुडिंग दिलं. सो मित्रांनो, पिल्लं थोडा जरी वेळ झाला असता मला शेडमध्ये जायचं तर सगळी पिल्लं मेली असती, परंतु आपण त्यांना व्यवस्थित वेळेत पोचलो आणि वेळेत ब्रुडिंग केलं, वेळेत त्यांना हेड दिलं, टेम्परेचर मेंटेन केलं आणि सगळीच्या सगळी पिल्लं जिवंत राहिली. सो आपल्याला या गोष्टीवरती प्लॅन बी करणं खूप महत्त्वाचं आहे की जर इन केस हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये लाईट गेली तर ब्रुडिंग करण्यासाठी सेकंड ऑप्शन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे कोळशाची शेगडी असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही बंब म्हणजे लाकडी बंब असतात ते तयार करून घेणं गरजेचं आहे. तर या गोष्टी पहिल्यांदाच फार्मवरती रेडी असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला या गोष्टी नसेल तर हिवाळा चालू व्हायच्या आधी तुमची पिल्ले कमीत कमी 1 महिन्याची असायला पाहिजे आणि पावसाळा चालू व्हायच्या आधी कमीत कमी 1 महिन्याची असायला पाहिजे, असंच प्लॅन करून शेडवरती पिल्ले भरा. सो आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवणार होतो की परंतु थोडे इमोशनल झाल्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता आला नाही, कारण 200 पिल्लं जमलेली असती तर खूप मोठा लॉस झाला असता. आणि आपण प्रत्येकालाच माहिती आहे की जेव्हा आपण छोटी पिल्लं आणतो त्या पिल्लांसोबत आपलं एक इमोशन जडलेलं असतं आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ त्यावेळेस मला बनवता आला नाही आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की जर इन फ्युचर अशी वेळ कोणावरती आली तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच तयारी केली असती, बट इनकेस इन फ्युचर अशा काही अडचणी असतील तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच कमेंट्स आपण घेतोय, व्हिडिओ थोडासा लांब थोडासा मोठा झालेला आहे, तर पुढील ज्या कमेंट्स आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पटकन घेऊन संपवणार आहोत गेल्या आठवड्यामधल्या. यामध्ये ब्रुडिंगबद्दल ही स्टोरी सांगितली होती त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ लांब झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.